बुलढाणा खामगाव तालुक्यातील कारेगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून शाळेसमोरील गटार आणि नाल्या साफ करून घेतल्या जात असल्याचा गंभीर प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे चिमुकल्या नाल्यातील घाण कचरा साफ करीत असताना येथील शिक्षक मात्र उघड्या डोळ्यांनी बघ्याच्या भूमिकेत दिसून आले. यामुळे संतापाची लाट उसळली असून विद्यार्थ्यांची गटारे साफ करण्याचा व्हिडिओ दुपारपासून सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी शासनाकडून विविध शैक्षणिक सवलती देण्यात येतात. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या कारेगाव बुद्रुक येथील शाळेत शिक्षणाऐवजी शिक्षकांकडून इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनच शाळेसमोरील संपूर्ण गावातील घाण कचरा साचलेले गटार साफ करण्यासाठी उपसून साफ करून घेतल्याचे सकाळी निर्देशनास आले. कारेगाव येथील जिल्हा परिषदेच्या सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आज सकाळची शाळा होती. मात्र शाळेत आज शिक्षणाऐवजी चिमुकल्या हातांकडून गटारे साफ करून घेतले गेले. हा प्रकार येथील काही नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद करून गावातीलच व्हॉट्सअपच्या माध्यमाने प्रसारित केले. यामुळे बघ्यांची भूमिका घेणाऱ्या शिक्षकांप्रती गावातून संतापाची लाट उसळली आहे. याबाबत मुख्याध्यापक चांदणे यांच्याशी संपर्क साधला असता सदर प्रकार गंभीर असून याबाबत चौकशी करून कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रभारी गट शिक्षण अधिकारी गजानन गायकवाड यांच्यासोबत प्रतिक्रिया देण्याबाबत विचारले असता त्यांनी बाहेर असून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संघपाल जाधव यांनी दिला आहे. खामगाव तालुक्यातील जे कारेगाव खुर्द गाव आहे त्या गावामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या ठिकाणी शाळेतले जे पाचव्या वर्गातले जे मुलं आहेत ते मुलं त्या ठिकाणी नाळी काढताना दिसत आहेत. अक्षरशः या अगोदर त्या कारेगावामध्ये दोन रुग्ण हे डेंग्यूचे आढळलेले आहेत. त्यापैकी गोपाल बोदळे म्हणून जो रुग्ण आहे यालासुद्धा डेंग्यू झाला. आणि मग या महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेचं अभियान राबवत असताना या मुलांकडून शाळेकरी मुलांकडून ही नाली काढून घेणं किंवा साफसफाई करणं हे एकदम निंदनीय कृत्य आहे. ज्या लोकांनी त्या मुलांना त्या ठिकाणी नाली काढून त्यांच्याकडून घेतली त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे. जे घाणीचं साम्राज्य आहे त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे ती घाण साफ करून ज्या लोकांनी त्या मुलांकडून हे कृत्य करून घेतलं त्याच्यावरसुद्धा योग्य कारवाई झाली पाहिजे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या खामगाव तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडू.